नाशिकच्या मेरी मधील माने नगर मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोट इतका भयानक होता की घराचे संपूर्ण नुकसान झालेलं आहे. स्फोटाचं दृश्य मोबाईल मध्ये कैद झालंय. या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे सुदैव घरमालक विठ्ठल बोरकर हे टेलरिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांचं पत्र्याचं घर होतं. हा स्फोट कसा झाला याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.